नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर मी अनिता, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे दिनांक 27 मार्च 2022। आज वा रविवार। आज माझ्या चॅलेंजचा 5वा दिवस आहे। तर काल शनिवार, जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या आईकडे गेली होती, त्यामुळे माझा थोडासा डाएट चुकला। तर थोडंसं गोड खाण्यात आलं आणि जेवण पण पाव वगैरे असं खाण्यात आलं। तर त्यामुळे मी आज हे घेतलंय, लिंबू घेतलाय, अर्धा लिंबू आणि हनी घेतलंय गरम पाण्यासोबत। तर कारण हे जास्त इफेक्ट करेल जे मी काल खाल्लं होतं त्याच्यावर, कारण अशा पद्धतीनेच आपल्याला बॅलन्स करायचं असतं। जरी आपल्या पोटात कॅलरीज गेल्या तरी पण आपण वर्कआउट करून किंवा एक्सरसाइज करून, वॉक करून किंवा अशा पद्धतीने डिटॉक्स वॉटर वगैरे घेऊन ना आपण ते बॅलन्स करू शकतो। त्यामुळे असं घाबरू नका की आता मी काय खाल्लंय किंवा आता माझं वजन वाढेल। पण त्या पद्धतीने त्याच्यासोबत जर तुम्ही एक्सरसाइजही केली आणि डिटॉक्स वॉटर वगैरे असं घेतलं ना की तुमचं ते बॅलन्स होऊन जाईल। तर चला, मी घेते लिंबू पाणी घेते आणि मग बोलते तुमच्याशी। तर आज रविवार असल्यामुळे जिम बंद आहे, त्यामुळे मी आज वॉक करायला जाणार आहे, मॉर्निंग वॉक। तर चला मी जाते, कारण मी माझ्या जर्नीमध्ये ना एक्सरसाइज एक दिवस पण स्किप नाही करणार आहे। तर त्यामुळे मी आता निघाले वॉकसाठी। आता 8:30 झालेले आहेत, तर मी निघते। चला तर मग। तर अशा पद्धतीने गाणी ऐकत ऐकत मी जात असते, खूप मजा येते, खूप छान वाटतं। बघू शकता, बॅड न्यूज, मी वॉकला गेले, जस्ट निघाले आणि मला कॉल आला की नवऱ्याचा की मला बाहेर जायचंय। तर मुलं झोपलेली होती त्यामुळे मला रिटर्न घरी यावं लागलं, माझा वॉक नाही झाला। मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं की बायकांची लाईफ एवढी सोपी नसते, प्रत्येक गोष्टीत त्यांना अडथळे येत असतात, प्रत्येक गोष्टीत, तरी पण त्यांना त्या अडथळा पार करून जाण्याचा प्रयत्न करत असतात। बाहेर जायचं असतं ना तेव्हा त्यांना सगळं घरातलं बघून जावं लागतं, मी गेल्यानंतर काय होईल, मग कसं होईल, कोण करेल, काय करेल, आता माझी मुलं झोपलेली, त्यामुळे मला घरात थांबणं खूप गरजेचं होतं, कारण लहान आहे मूल, कधी उठू शकतं, मम्मी 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 रडणार। त्यामुळे हेच कारण आहे की मी एक्सरसाइज वगैरे आतापर्यंत नाही करू शकले, जिमला वगैरे वर्कआउट नाही करू शकले, हेच कारण आहे। तर आज संडे, तर मला वाटलं त्यांना काही नसेल काम, पण त्यांना बाहेर जावं लागलं त्यामुळे ते निघाले आणि मी जस्ट बाहेर गेले हो, फक्त बाहेर गेले आणि मला लगेच कॉल आला। सेम असंच होतं नेहमी माझ्यासोबत, त्यामुळे ना हे कारण आहे की स्वतःकडे लक्ष द्यायला नाही मिळालं, नाही मिळत, पण काय हरकत नाही, बाहेर नाही जाता आलं तरी घरात वर्कआउट करू शकतो, घरात एक्सरसाइज करू शकतो। तर आज मी घरामध्ये एक्सरसाइज करणार आहे। तर चला मग मी एक्सरसाइज करते आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात।
आता माझी एक्सरसाइज झालेली आहे, अंघोळ देवपूजा सर्व झालेलं आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करते आहे. तर ब्रेकफास्टमध्ये मी 2 बॉईल एग घेतलेले आहेत. तर चला मग बॉईल एग घेते आणि मग बोलते तुमच्याशी. जसं मी सांगितलं की मी अंडी खाते, त्याच्या फक्त सफेद भाग खाते, पिवळा भाग खात नाही. तर तो पिवळा भाग मी काय करते, तो पिवळा भाग मी फेकून न देता मी इथे आमच्या गार्डनमध्ये पक्ष्यांसाठी ठेवते. तर कावळा खूप आवडीने ते तो खातो. तो रोज कावळा येतो आणि त्याच वेळेला बरोबर कावभाव करत असतो ते खाण्यासाठी. तर तसं मी इथे ठेवते. तर तुम्ही आता बघू शकता की आता कावळा येईल. हे बघा, असं चोचीमध्ये घेऊन तो घेऊन जातो. हे बघा अशा पद्धतीने. ते दुपारच्या जेवणाला चिकनची ग्रेव्ही घेतलेली आहे आणि 2 चपाती घेतलेली आहे. तर संध्याकाळी आम्ही एका बर्थडे पार्टीला गेलो होतो, आम्ही आणि आमची पूर्ण फॅमिली होतो. तर त्यामुळे तिथे जाणं गरजेचं होतं. तर मी तिकडे गेलो, बर्थडे सेलिब्रेट केला. तिथे माझी एक बेस्ट फ्रेंड मला भेटायला आली, रुपाली. तर मी खूप खुश होते. आणि मग त्यानंतर आम्ही जेवण केलं, जेवणामध्ये बिर्याणी होती. तर मी तिथे बिर्याणी खाल्ली थोडीशी आणि मग डान्स केला, भरपूर डान्स केला. त्यामुळे थोडा वर्कआउट झाला त्यामधून. तर अशा पद्धतीने माझा दिवस संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि भेटूया उद्या नवीन व्हिडिओसह. बाय.